तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण. कॅशलेस हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन. विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांची कारवाई. कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ. रत्नागिरी रेल्वे स्थानक नूतनीकरण कामाला फटका. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानक छताला केलेले POP कोसळले. आणि रायगडच्या कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भवनाचं भूमिपूजन पडलं पार. दरम्यान कर्जत शहरात भीम अनुयायांची भव्य रॅली. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण तसेच कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंह, मुख्याधिकारी तुषार बाबर आदींसह मान्यवर देखील उपस्थित होते. रत्नागिरीतील या कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले. डिस्काउंटेड रेट मध्ये देण्याची जबाबदारी ही आम्ही प्रशासनाला आणि तुम्ही म्हणून स्वीकारलेली आहे, त्याची देखील अंमलबजावणी या संपूर्ण प्रकल्पामध्ये केली जाईल. आज माझ्या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी देखील इथे उपस्थित आहेत. उद्या माझ्या रत्नागिरीला या आणि स्वतः या रत्नागिरीमध्ये डॉक्टर मॅडम आणि सगळी त्यांची टीम द्यावी आणि या इतकी आपल्या बाजूला जी दिसते इमारती एक प्रकारचं खंडर झालं होतं. कदाचित मला ती वास्तू देखील त्यावेळी स्वतःच स्वागत इतक्या अर्थाने करेल असं वाटलंही नव्हतं. आणि बघता बघता गेले 2.5 महिन्यामध्ये ज्या प्रकारचा चमत्कार झाला तो चमत्कार माझे मित्र तावडे साहेबांना झाला. मित्रांनो, तावडे साहेबांचं वाक्य तुम्हाला सांगतो, त्याचं कौतुक म्हणून मी करत नाही. एखादं काम केल्यानंतर आपल्याला तो आनंद होतो तुम्हाला वेगळा असतो. आज तोही माणूस रत्नागिरीमध्ये प्रचंड एका वेगळ्या फळीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आहे, अल्टरनेट म्हणून त्यांचं नाव आहे. सहजच बोलता बोलता मला सर उदय सामंत म्हणाले, मी कधी गव्हर्नमेंटचं काम घेत नाही. इको कार मधून विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांनी कारवाई करताना कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 2,50,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:15 देवधे फाटा येथे करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधून गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे लांजा पोलिसांनी देवधे मार्गावर सायंकाळी कारवाई केली. संबंधित कारमध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा आढळून आलाय. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची कारमधून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारमधील गौरव नंदकुमार चव्हाण, वय वर्ष 37, राहणार मिरजोळे जांभूळ फाटा तालुका रत्नागिरी, तसेच शिवजीत सुनील पाटील, राहणार मिरजोळे पाटीलवाडी, आणि बाळकृष्ण वामनसे, राहणार झापडे तालुका लांजा, या तिघांना ताब्यात घेतलंय. त्याचप्रमाणे या घटनेत वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इकोकार, गावठी हातभट्टीची 200 लिटर दारू असा एकूण 2,50,350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकी प्रकरणी पोलिसांनी या तिघाही जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केलाय. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
रोहा रेल्वे स्थानकात काल सकाळी दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून पडून तरुण ट्रेन व फलाटामध्ये अडकून जखमी झालाय. रोहा तालुका शासकीय रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिव्यावरून सावंतवाडीकडे जाणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून एका तरुणाचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटामध्ये अडकला. या घटनेची माहिती मिळताच SVRSS टीम व धाटा व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रेम प्रदीप कांबळे वय 25 राहणार म्हसळा जिल्हा रायगड असे या तरुणाचे नाव आहे. पेण शहरातील राजकीय कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य असलेले शादाब भाईजी यांनी आपल्याच पक्षातील महिला पीडित कार्यकर्तीला पेण साई मंदिर कासार तलाव येथे भेटण्यास बोलावून पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप महिलेने केलाय. याबाबत पेण पोलीस ठाण्यात शादाब नजम भाईजी यांची पत्नी आणि त्यांची आई यांच्या विरुद्ध पीडित महिलेच्या खबरीनुसार भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यातील अधिक तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करत आहे. महत्वाची बाब म्हणजे शादाब भाईजी पीडित महिला आणि तिची मैत्रीण हे पेण मधील एका राजकीय पक्षात कार्यरत असून एकाच पक्षात असल्याने एक वेगळ्या चर्चेला उधाण पेण मध्ये आले. तसेच शादाब हा शांतता कमिटीवर असल्याने शहरासह तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रायगडच्या कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आणि संघर्षामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य भवनाचं भूमिपूजन कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर कर्जत शहरातून भीमा अनुयायांसोबत भव्य अशी रॅली काढत जल्लोष करण्यात आलाय. कर्जतच्या जनतेने नंदनवनाचे स्वप्न पाहिलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाच्या रूपाने पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे. आज कर्जत मध्ये गेली कित्येक वर्ष संघर्ष सुरू असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे कर्जत मध्ये व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब अनुयायी यांच्या सगळ्यांची मागणी होती. परंतु सातत्याने या गोष्टीमध्ये अडथळे येत होते. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आज कर्जतमध्ये ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते विचार आपल्याला या वास्तूच्या रूपाने या भवनाच्या रूपाने भविष्याच्या काळामध्ये स्फूर्तीदायक ठरतील अशा पद्धतीचं भवन आज कर्जतमध्ये उभं राहत आहे. त्याचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. हा ऐतिहासिक सोहळा आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता कारण आम्ही जे कर्जतचे नंदनवनचे स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या रूपाने आज पूर्ण होणार आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सारांना. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील भांबेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले, गटविकास अधिकारी संतोष मेत्रे यांच्यासह मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुपारची OPD सुरू करा, डॉक्टरांनी 24 तास सेवा द्यावी अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिल्यात. आणि सगळ्या सुविधा इथल्या ग्रामस्थांना मिळाल्या पाहिजे. काल मी अचानक तुमच्या एका आरोग्य केंद्राला भेट दिली होती खानूच्या, आणि खानूच्या आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर मला एक विदारक चित्र दिसलं. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, OPD देखील आहे, परंतु काही लोकांनी तिथे गेल्यानंतर संध्याकाळची OPD बंद करून टाकली. ग्रामीण भागातली जनता सकाळी जशी OPD येते तशी संध्याकाळी देखील येते, आणि म्हणून जिल्ह्याच्या स्तरावर आपण पॉलिसी डिसिजन घ्यावा की सकाळी OPD देखील सुरू राहील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 ते 6 देखील ही OPD सुरू राहील, जी महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. कारण सकाळी 7 वाजता 8 वाजता माझी महिला भगिनी OPD येऊ शकत नाही. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, सासू सासऱ्यांच्या सेवेचा प्रश्न असतो, नवरा जर नोकरीला जाणार असेल तर त्याचा देखील प्रश्न असतो,
आणि म्हणून ती मोकळी कधी होते तर दुपारी जेवण झाल्यानंतर जो 4 ते 6 वेळ असतो त्याच्यामध्ये माझी महिला भगिनी या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं सल्ले घेऊ शकते, तिची प्रकृती तपासू शकते आणि म्हणून डॉक्टर्सना सगळ्या आपले निर्देश देणं गरजेचं आहे की जशी आपण सकाळची ओपीडी चालवतो तशी संध्याकाळची 2 तास ओपीडी ही जिल्ह्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू झाली पाहिजे आणि ती उद्यापासून सुरू झाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आजच तुम्ही काढावं की ज्या ज्या आरोग्य केंद्रामध्ये काल मी गेलो तिथे स्वच्छता मला बघायला मिळाली, तिथे डॉक्टर्स मला बघायला मिळाले, परंतु नुसते डॉक्टर्स असून उपयोगाचे नाही, त्यांनी सेवा देखील जनतेला दिली पाहिजे आणि ही सेवा जनतेला देत असताना डॉक्टरना हे देखील भान असलं पाहिजे की आपण 24/7 आहोत. एक साधं उदाहरण देतो डॉक्टर साहेब, पालीच्या आरेचं एक नव्यानं आता कानगुले नावाचे आम्ही खेळ तिथे रुजू करून घेतलेले आहे. म्हणजे आश्चर्य मला असं वाटतं की आता जर इथं रांगण साहेब एखादा पेशंट मिळाला त्यांना तर ते म्हणणार इथंच झोप, त्यांच्याकडे पिशवी असते त्याच्यामध्ये स्टेटस्कोप असतो, प्राथमिक सगळ्या उपचाराच्या गोळ्या असतात, त्यांना ब्रदरची गरज लागत नाही, नर्सची गरज लागत नाही. म्हणजे मी जर बघितलंय पाणी तिथ्यामध्ये ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या बाकावर झोपून देखील आमचा शासकीय आरोग्य अधिकारी पेशंट तपासतो, हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की असे डॉक्टर प्रत्येक PHC मध्ये आणि RHC मध्ये असले पाहिजे. तुम्ही तर स्थानिक आहात, रत्नागिरी जिल्ह्यातले आहात आणि त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे, स्थानिकांना या संपूर्ण आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा तालुक्यातील बांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. किरण सामंत यांनी बांबेड जिल्हा परिषद गटाला सुरुंग लावला असल्याचं बोललं जातंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झालेत. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण यांच्यासहित माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती उपसभापती, काही गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तर बांबेड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय. तर लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याचे उदय सामंत यांच्याकडून संकेत देण्यात आलेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राहिलो आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही आज प्रवेश करतोय त्या सर्वांनी उदयजी सामंत साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही नेतृत्वावर टिकाय करता तुम्ही जे काम करताय त्या कामाचं त्यांना उत्तर द्या आणि त्या कामाचे तो कोणते साहेब असं दिसते आहे की भविष्य काळामध्ये या लांजा राजापूर मतदारसंघाचे विजयी उमेदवार हे भैयाशेठ सामंत असतील आणि त्यांची आजची सभा बघितली तर आजपर्यंत आपण बघितलेल्या सभेमध्ये आपण प्रवेश घेतो, परंतु आजची सभाच आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रवेश घेत आहेत आणि प्रवेशाची सभा आज या ठिकाणी पहिली सभा आहे लांजा राजापूरमध्ये या ठिकाणी प्रवेशाची सभा या ठिकाणी संपन्न होते. विकासाची कामं कशी करायची, कशा पद्धतीने मंजूर करायची हे आमदार नसताना देखील भैयाने दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळे आमदार झाल्यानंतर न घुटो न भविष्यात या मतदारसंघाचा विकास होईल याची खात्री देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून आपला विकास होण्यासाठी, आपली विकासात्मक ताकद वाढण्यासाठी, गावागावामध्ये रस्ते होण्यासाठी, गावागावामध्ये पाकाडी होण्यासाठी, गावागावामध्ये उपक्रम होण्यासाठी आणि गावागावातल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी तुम्ही भैयांचं समर्थन करून त्यांना फार मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये पाठवलं पाहिजे हे देखील माझी अपेक्षा आहे. आणि सक्षम लोकप्रतिनिधी जर आपल्याला मिळाला, सक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर विकासाची कामं थांबत नाहीत. लोकप्रतिनिधी नसताना भांबेडचं PHC सेंटर होतं, तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याचा आलेख जर डोळ्यासमोर तुम्ही आणलात तर 25-30 वर्षामध्ये जे झालं नाही ते पुढच्या 5 वर्षामध्ये करण्याची ताकद आमच्या सगळ्यांची आहे. या बातमीसह वेळ झाली विश्रांतीची, विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त माझे कोकण. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स. सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे. ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास टू व्हीलर
तर वॉशिंग मशीन एसी सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 9270-28-43-23 आणि 77-41-08-93-15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। पेण तालुक्यातील कुरडू शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिलांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारावर चालणारी असल्याने विकास कामाने अलिबागचा कायापालट करणारे आमदार महेंद्र दळवी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। आमदार दळवी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी कुरडू शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्या प्रसंगी केले। एखादी लहान मुलगी ज्या पद्धतीने बोलते अशा पद्धतीचे बोलणं हे काही शोभनीय आशीर्वाद नाही। आपण लोकांचे लाखो लोकांचे प्रतिनिधी जातोय, लोकांचं मत जाणून घेणं ही काळाची गरज आहे। आणि नेमकी खऱ्या अर्थाने राजा केली, रसिका झाली किंवा आमच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी मुलगी झाली, खऱ्या अर्थाने आजचा हा नारी शक्तीचा जागर या ठिकाणी साजरा होतोय, मला खूप आनंद वाटतोय। सिनेमातले छत्रपती होऊन कोण छत्रपती शिवाजी महाराज होत नसतात, त्यामुळे जनतेच्या दरबारात जाऊन खरा विकास काय असतो ते बघा। माझ्या मतदारसंघात विकास काय पाहिजे ते मला माहीत आहे, त्यामुळे उगाचच अमोल कोल्हे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये बोलू नये असा थेट आरोप करत अमोल कोल्हे यांच्यावर दीपक केसरकर यांनी पलटवार केलाय। तर कोकणातील खेडेगाव अमोल कोल्हेंना माहीत आहेत का असा थेट सवाल करत अमोल कोल्हे यांच्यावर दीपक केसरकर यांनी आंबोली येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान जोरदार टीका केली आहे। आता काही करू शकले नाही तर तुम्ही माझ्यावर फिरताय, किती भूमिपूजन, किती ठिकाणची घाट फुटले, त्यांना मुळात ह्या मतदारसंघात घाट आहेत हेच माहिती नाही। तुम्ही जर दोडामार्गमध्ये गेला तर दोडामार्गवरून मांगेलीला जाणारा रस्ता, मांगेलीहून तिथं सडा नावाचं आहे, तिथं केल्यानंतर मांगेलीहून तुम्ही एक तासामध्ये बेळगावला पोचू शकता। कुंभवडे आहे, कुंभवड्याला जायला रस्ता नव्हता, कुंभवडे चौकुळ गाव जोडलं गेलं, आता हनुमानगडावरून चौकुळ गाव जोडलं जाणार, हे त्यांना माहितीच नसतात। त्यांना गावाची माहिती नाही, त्यांना कुठे घाट आहेत ते माहिती नाहीत। मोरले पारगड रस्त्याचं काम चालू आहे। शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या मतदारसंघामध्ये काय करायचं त्यांच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे। तुम्ही स्वतःची काळजी घ्या आधी, नुसतं सिनेमामध्ये काम करून तुम्ही खोटे छत्रपती होऊ शकता। छत्रपती कोण असतं? जनतेचा काळजी घेणारा तो छत्रपती, रयतेचा राजा असतो तो। आणि म्हणून रयतेसाठी काय कामं होतात हे बघायचं असेल तर गावोगावी जायला लागेल, खेडेगावामध्ये जायला लागेल, तिथं काय काय कामं झाली ते बघायला लागेल। एकेकाळी मातीचे रस्ते असायचे। मी ज्यावेळेला प्रचाराला जायचो त्यावेळेला सफेद रंगाचे कपडे लाल होऊन रात्री घरी यायला लागायचं, आणि रात्री बाथरूममध्ये आंघोळ करत असताना लाल पाणी त्या ठिकाणी तयार व्हायचं। ही लाल माती आहे, लाल मातीमध्ये वाईट विचार रुजत नाही, एवढंच लक्षात ठेवा। जनतेसाठी दिवस रात्र काम करतो, म्हणून एवढे एवढे प्रश्न सोडू शकलो तुम्ही का नाही सोडू शकला प्रश्न? हा प्रश्न आहे, मी तुमच्यावरच होतो ना, तुम्हाला त्याला त्याची किंमत कळली नाही।
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा मी सुद्धा कोणालाही पैसे वाटलेले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे आरोप केले आहेत ते सिद्ध करून दाखवावेत असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जयंत पाटील यांना दिलाय. उलट लोक बोलतात की जयंत पाटील श्रीमंत आहेत, त्यांचे साखर कारखाने आहेत, ते लोकांना पैसे वाटतात, पण याबद्दल आम्ही कधी बोलतो का असा प्रतिसवाल देखील केसरकर यांनी केलाय. मी तर वाटले नाहीत पैसे कोणाला, राणे साहेबांनी कोणाला पैसे वाटलेले नाही आहे. तुम्ही आरोप करत असताना ते सिद्ध करण्याची तयारी दाखवली पाहिजे. तुमच्या बाबतीत असंच म्हटलं जातं, तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमचे साखर कारखाने आहेत, तुम्हीसुद्धा पैसे वाटतात असं लोक म्हणतात. आम्ही असं कधी म्हटलं आहे का? आम्ही त्यांच्याबद्दल आदर ठेवतो, जयंतरावांच्याबद्दल आदर ठेवतो. मी जरी त्यांच्याविषयी ज्युनियर असलो राजकारणामध्ये, तरी त्यांनीसुद्धा तो आदर ठेवलाच पाहिजे, कारण त्यांना राजाराम बापूंची परंपरा आहे, ज्यांनी वसंतदादांसारख्या दिग्गज नेत्याबरोबर लढत आपलं पोझिशन टिकवली. म्हणून आम्ही जयंतरावांचा सन्मान करतो. माझ्या मतदारसंघात येऊन असं बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना नाही, कारण आम्ही त्यांचा मान ठेवतो, त्यांनीसुद्धा मान ठेवा. मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी शेवटी चांगल्या प्रवृत्तीचा मान ठेवला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादी हरत असलेली सीट मी त्यांना निवडून आणून दाखवली. मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये एक नंबरला राणेसाहेब होते, त्यांना 1,90,000 मतं मिळायची काँग्रेसला. माझ्या पक्षाला 1,55,000 मतं मिळायची आणि त्याच्या खालोखाल शिवसेनेला 30-35 लाख मतं मिळायची. मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलो, शिवसेनेची मतं 1,50,000 झाली जिल्ह्यामध्ये. कशी झाली? आपोआप झाली का? ठाणे पश्चिम भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे मंडणगड खेड दापोली विधानसभा मुंबई येथे राहणारे कार्यकर्ते यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा प्रमुख मार्गदर्शक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने नवनियुक्ती पत्र देऊन संतोष मोरे विसापूर अध्यक्ष मुंबई विभाग, हर्षल मोरे युवा मोर्चा करंजाळी, अमोल कदम युवा मोर्चा सचिव जामगे, निलेश बेंद्रे पालगड विभाग अध्यक्ष विसापूर, केतन मोरे पालगड विभाग उपाध्यक्ष विसापूर, मंगेश पाटणे पांगारी विभाग मुंबई अध्यक्ष इत्यादी कार्यकर्त्यांना पदनियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजय वाघुळे भाजपचे नगरसेवक ठाणे शहर तथा ठाणे शहर अध्यक्ष सचिन भोईर, दिवाशीळ अध्यक्ष समीर चव्हाण, दिवा सरचिटणीस सतीश केळशीकर, भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस आयोजक रुपेश भोसले आदी उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमासाठी जो दापोली विधानसभेचा मुंबईकरांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज ठाणे येथे विभागीय कार्यालयामध्ये पार पडला, आणि त्या कार्यक्रमासाठी रवींद्र चव्हाण साहेब यांचे आशीर्वाद लाभले. त्या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले साहेब, आमचे दिवाळीतील पदाधिकारी सचिन भोईर केळशीकर, तसेच आमचे दापोली विधानसभेतील हर्षल मोरे व इतर सर्व पदाधिकारी. या सर्व पदाधिकारी मेहनत घेतल्यानंतर आज ठाणे येथे आज मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आणि ही सर्व पदाधिकारी आजपासून भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे, विकास काम आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या काही दिवसातच त्याचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्याआधीच परतीच्या पावसाने रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाला दणका दिलाय. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छताला लावलेल्या पीओपीच्या शीट फाटल्यात. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही. मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे मान्सून आपल्या परतीच्या पावसाला सज्ज झाला असून दुसरीकडे मात्र उष्म्याने म्हणजेच ऑक्टोबर हिटने नागरिक त्रस्त झालेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल अचानक सायंकाळी परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांची भांबेरी उडवली. या पावसाचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला बसलाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकावर छताला केलेले पीओपी खाली कोसळले. त्याच्यावरचा पडदा लोंबकळलेल्या अवस्थेत होता. या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणालाही इजा झालेली नाही. मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं जाते. उद्योग मंत्र्यांच्या जिल्ह्यात उद्योग आजारी पडत असताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून
आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना फैलावर घेतल्याने देवरुख येथील विश्वकर्मा कृषी अवजारे समूह उद्योगाचे अध्यक्ष कमलाकर मसूरकर यांनी उपोषण सोडले. तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात येणार आहेत. मागण्या मान्य झाल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर रविवारी सायंकाळी उपोषण मागे घेतलं गेलंय. या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. मसूरकर हे गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. मागील महिन्यात त्यांनी देवरुखला उपोषण केले होते. हा समूह उद्योग सुरूच न होता बंद पडला होता. त्यांचा पाठपुरावा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी करून अखेर हा प्रश्न मार्गी लावलाय. चिपळूण मधील गोवळकोट येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने भजनबारी केली जाते. गोवळकोट मधील सर्व वाड्या आपापल्या वेळापत्रकानुसार येथे भजन सेवा सादर करतात. टाळ मृदुंगाच्या तालावर चालणारी ही भजनबारी बघायला शेकडो भाविक मंदिरात येतात. या बातमीसह वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा फक्त माझे कोकण.